हाय सायली कशी आहेस तुझा आमच्या चला बसूया कार्यक्रमात खूप खूप स्वागत सो वेल आजच्या आपल्या चला बसूयाची खास गेस्ट आहे सायली तुला गुणगुणगल म्हणूया का भावना भावी म्हणूया सायली ओके सायली सो आपण सायलीशी आज खूप गप्पा मारणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्किटेक्ट टू ॲक्ट्रेस हा प्रवास खरं तर न पटण्यासारखा आहे पण तो तू केलास आणि त्यात यशस्वी पण होते आहेस कारण महाराष्ट्राची क्रश सध्या तू बनली आहेस तुला माहिती असेलच सो या सगळ्याविषयी आपण सायलीशी गप्पा मारणार आहोत सोमी कपिल देशपांडे चला बसूया या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आमच्या गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भांडार सो so, सायली चला बसूया सोवेल गाईज चला होते तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या आपल्या चला बसूयाच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत असणार आहे गुनगुन गर्ल अर्थात भावना भावी अर्थात सायली पाटील सो तिच्याशी आपल्याला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत सोवेल सायली तुझं खूप खूप स्वागत चला बसूयामध्ये आणि तुला वडापाव आवडतो म्हणून खास तुझ्या सगळ्याचा मी वडापाव ची अरेंजमेंट मी <laughs> <laughs> फक्त बघते केव्हा पण कधी खाणार असं नाही तू खाऊ शकतेस कारण आपल्याला खूप काही असं टिपिकल इंटरव्यू नाही आपण जस्ट कॅज्युअल गप्पा मारणार आहोत ते <laughs> चला बसूया त्याच्यात हा कसं वाटलं पाहिजे आमच्या शोचं ना <laughs> मस्त छान आणि माझा बसूयाच जरा कॉन्सेप्ट बदल की वडापाव खायला बसूया वडापाव विथ चहा आय वेस मुंबईत आता पाऊस पडत असतो सो मला पहिला प्रश्न हाच आहे की तुझी आता ओळख म्हणजे आधी भावना भावी म्हणून होती आता गुनगुनगल म्हणून ओळखली जाते सो so, काय वाटतं त्याबद्दल बत्ते की कुठलं जास्त जवळचं आहे आणि सायली पाटील अशी पण आता तुला एक वेगळी ओळख करायची आहे कारण हे दोन नावसोबत जोडली गेली आहेत मला छानच वाटतं मुळात एक अभिनेत्री नस नव्हते आधी आणि आता आहे तर मला याचा एक खूप छान भाग वाटतो की आपली एक नवीन ओळख होते मी एका वेळीच तीन जगली आहे कारण मला आहे की झुंड सोडताना माझ्यासाठी भावना भाभी मी इतकी कनेक्ट झाले होते की एक आपण नसतो आणि आपण ते बनतो तसं झालं आणि मुळात मला ते भावना भाभीचा जो काही एक काळ होता की लोक अरे भावना भाभी तर मला सायलीपेक्षा तिची जास्त सवय झाली होती की अरे काय झालं असं अचानक जेव्हा मी लक्ष्मी हे पात्र केलं घरबंदूक बिर्याणी त्याच्यानंतर गुणगुण गल गुंग तर हे छानच वाटतंय कारण एक नवीन काहीतरी आयुष्य जगल्यासारखं होतंय आणि आता पुढे काय असेल ह्याचं जरा क्युरियोसिटी त्याचं मला पुढे काय असेल आता कारण बऱ्याच मधला आता पिरियड गेला आहे पुढे काय खरं तेच आहे मी खूप वाईजली कारण नागरा तर माझे काही मुद्दे आहेत की मला हे करायचं किंवा नाही करायचं ते आताही खूप चुझी असल्यामुळे कदाचित मी चित्रपट तेच करीन जे माझ्यासाठी योग्य असतील सो आता एक खूप उत्तम गोड चित्रपट येतोय माझा आणि मला खात्री आहे तो आवडेल लोकांना बरं माझा तर प्रश्न हाच आहे तुला की आर्किटेक्चर ते अभिनेत्री हा हो असा तुझा प्रवास आहे आणि खरं तर दोघं क्षेत्र खूप वेगळी आहेत मग असं काय घडलं की तुला या क्षेत्रात यावं असं वाटलं आणि बरं असं खूप कमी जणांच्या नशिबी असतं की पहिल्या चित्रपटात म्हणजे तुझ्या वाट्याला डायलॉग पण खूप कमी आहेत पण तरीसुद्धा तिथ त्याच्यातल्या प्रत्येक पात्राप्रमाणेच तुझं कॅरेक्टर पण अवघ्या भारतभरात पोहोचलं महाराष्ट्रातली तू क्रश बनलीस तर हे सगळं तसं सगळं जुगून आलं मुळात हेच खूप छान वाटतं कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीसाठी हे कुठेतरी ड्रीम आहे की नागराज मंजुळेंच्या डोळ्यात तुम्ही स्पॉट व्हा त्यानंतर तुम्ही शॉर्टलिस्ट व्हा त्यात अजय अतुलचं म्युझिक असलेलं टी सिरीज झी बरोबर आणि त्यात बच्चन सर असलेली पहिली फिल्म तुमच्या वाट्याला येते तिथेच एक खूप मोठी जबाबदारी असल्यासारखं वाटतं आणि मुळात नागराज मंजुळे हे डिरेक्टरच असे आहेत की ते तुम्हाला तुला येतं आहे या भाषेनेच सुरू करतात त्यामुळे आपण करतो आहे का योग्य हे दडपण कुठेतरी असतं आणि हा जो काही प्रवास आता माझ्यासाठी सुरू झाला आहे तर त्यात मी सगळ्यात आधी माझी चॉईस आरची म्हणून सैराट साठी झाली होती <laughs> तर त्यामुळे तो प्रवास तसा माझा दोन हजार तेरा साली सुरू झालाय तेव्हा मी शिक्षण घेत होते आर्किटेक्चरचं आणि मला कॉलेजमध्ये त्यांनी स्पॉट केलं होतं आणि आर्किटेक्चरचं शिक्षण झाल्यानंतर ग्रॅज्युएशन माझं ऑफिस सुरू होतं सो माझे एक वेगळं विश्व पार्लर सुरू होतं जेव्हा इथे माझ्यासाठी झुंड लिहिला जात होता सो या दोन्ही गोष्टींमध्ये वन फाईन डे मला असं सांगितलं गेलं आता उद्यापासून तू काही ऑफिसला जायचं नाही सो हे दुकान बंद आणि तिकडचं सुरू असं माझ्यासाठी तो एक प्रवास घडला आणि अचानकच आयुष्य बदलल्यासारखं झालं आम्ही तिथे गेल्यानंतर मला जूनची स्क्रिप्ट माहिती नव्हती तेव्हा आणि मी पोहोचले तेव्हा बाबू आणि सगळी मुलं बसली होती आणि त्यांनी म्हटले अरे या भावना भाभी आहे ना तर म्हणा कोण भाभी कोण भावना आणि माझ्यासाठी ते असं होती ही मुलं कोण आहेत क्युरिओसिटी होते मला नागरा सरांनी आधीच सांगितलं होतं असं असं आहे ही मुलं अशी असणार आहेत वगैरे आणि ती मैत्री मला असं वाटलं ह्यांच्याबरोबर मी काम करायचं आहे प्लस ऍक्टिंग करणार आहेत ही मुलं त्यात क्वेश्चन आणि आता मग ही फुटबॉल खेळणार आहे बरं त्यांची स्ट्रॅटेजी असे अशी असायची की खूप छान खेळूया आणि हिला बॉल अजिबात नाही द्यायचा कारण मला यायचं नाही सो त्यांना असं वाटायचं की हे जिंकण्यासाठी आपण खेळतोय आणि मग मी म्हणायचं काय सर देत नाही येत ते मला नाही खेळायचं म्हणून मग खेळ ना तुला काय जाते तू कर ना तुला काय म्हटलं अरे इथे काही एक्सक्युजेस चालणार नाही यू हॅव टू गिव्ह युअर हंड्रेड पर्सेंट अशा ह्यानी तो प्रवास सुरू झाला आणि सुरुवातीला तर मी प्रत्येक वेळी अशी होती की मला नाही करायचंय मला नाही करायचं आहे काही झालं की माझं असं नको 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 असं होतं पण आता असं झालंय की आता आहेस ना आता यू हॅव टू गिव्ह युअर हंड्रेड पर्सेंट आणि जावंच लागणार आहे तशी मी व्यक्ती म्हणून खूप एकदा खूप इंट्रोवर्ट आहे आणि म्हणून मग असं होतं की आपण काय करतो कोणाशी बोलतो हे सगळं विश्व किती नवीन आहे हे असं आणि मुळत काय मग कॅमेरे कळत नव्हते कोणाशी कितपत बोलायचं कळत नव्हतं आणि आता हळूहळू मला असं वाटतं ही माझी एक वेगळी शाळा सुरू झाली आहे सो इकडचं शिक्षण बंधन इकडचं सुरू झालं त्यामुळे आता दोन्ही सुरू आहे काहीतरी असं म्हणतात शाळेचा हेडमास्तर जर कडक असेल तर नक्कीच तो विद्यार्थ्यांकडून आउटपुट काढून घेतो आणि तेच नागराज मंजूर यांच्या बाबतीत पण म्हणता येईल आमचं अजिबात कडक आणि आय गेस त्याच्यामुळे आम्ही छान परफॉर्म करू शकतो कारण की ऑफकोर्स बच्चन सर एका ठिकाणी आहेत आणि त्या सगळे नौखे कलाकार आहेत कोणीतरी ओरडायला हवं की नीट करा मला इथे ते असे असतात ना एकदम शांत की तू करू शकते आणि तो जो विश्वास आहे ना ती जबाबदारी रस्त वाटते मला आठवते हो मला झुंच्या वेळी फोन केलेला आणि सरांनी फक्त दोन प्रश्न विचारलेले की तुला गाडी चालवता येते का आणि तुला फुटबॉल खेळता येतो पण दोन्ही येत नाही ठीक आहे फायन <laughs> डन मी गाडी फेनसाठी शिकले आणि फुटबॉलही अचानक आता तू खेळ असं वगैरे होतं से ला, ला मला आठवते बच्चन सर असे उभे आहेत आणि मला गोल करायला अचानक लावला होता तर मग म्हंटलं सायली आता गोल करायचं मी फुटबॉल खेळत नाही करू सर आणि मग काय झालं तू करू शकते कुठेतरी एक जबाबदारी वाटते की हा माणूस जर असा म्हणून माझा जातोय तर आता हे करावंच लागणार आहे का म्हणजे ते ऑटोमॅटिक येत आय डोंट नो आणि असं हे माझ्या बाबतीत नाही नागराज सरांचे जे काही ऍक्टर्स आहेत प्रत्येकाकडनं कसं काढून घ्यायचं प्रत्येक वेगळ्या पद्धती आहेत आणि त्या करतात खूप छान असं त्यांचं एक वैशिष्ट्यच आहे का नागराजचं ती ज्यांचा अभिनयाशी काही संबंध नसेल त्यांच्याकडनं ते अभिनय करून घेतात म्हणजे जुनचं उदाहरण द्यायचं झालं त्यात पंधरा सोळा अशी मुलं आहेत नागपूरच्या स्लम एरियामधली की ज्यांचा आणि अभिनयाचा काहीही गंध नव्हता पण तरी सुद्धा त्यांनी काम उत्तमपणे केलं म्हणजे नागराज वंजुळे एक असे मास्तर आपण म्हणूया की ज्यांनी पाठीवर फक्त लिहूनच पाठी कोरी सोडली नाही ज्याची पाठी कोरी असेल त्यांच्याकडनं अक्षरं पण त्याच्यावर गिरवून घेतली तर या सगळ्यांचं तुमचं ट्युनिंग कसं जमलं होतं कारण त्यातलं म्हणजे तुझं पण तुमच्यातलं कोणाचाही अभिनय अशी काही गांध नव्हता आणि ती मूळ तर बिचारी खूपच स्लम एरियामधली होती आणि त्यांनी कधी स्वप्नात पण विचार करणं असेल की त्यांना अशा एका प्रोजेक्टचा भाग होता येईल तर तुमचं सगळ्यांचं ट्युनिंग कसं होतं तुम्ही आजही भेटतात का किंवा कसं सगळं तुमचं सगळ्यांचं मैत्री आहे किंवा काय मुळात मला हा आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जेवढ्या चान्स मिळेल मला सांगायचं की आय व्हेरी थँकफुल टू नागरा सर कारण त्या व्यक्तीने जे आमच्यासाठी केलं जे सगळ्यांसाठी केलं हे खूप रेअर आहे एवढा विश्वास ठेवला आमच्यावरती आणि मी सदैव ऋणी असेल मला माहिती नाही म्हणजे मी या दोन्ही चित्रपटांमधनं किती लोकांपर्यंत पोहोचली आहे किंवा कि, कित कितपर्यंत पोहोचू शकते पुढे मला पुढचं माहिती नाही पण हा जो काही दोन फिल्म्सचा प्रवास मला मिळाला बाकीच्यांना मिळाला तर आम्ही खूप ग्रेटफुल आहोत कारण जेवढं मला वाटलं त्याच्यापेक्षा जास्तच वाटायला प्रेम आलं आणि हे फक्त त्यांच्यामुळेच पॉसिबल झालं आणि ह्या प्रेमात मला ॲडिशन अशी वाटते की माझ्या खूप वेगळ्या प्रकारचं अटॅचमेंट या मुलांशी झालं मी कधीच भेटले नसते कदाचित आणि या चित्रपटाच्या माध्यमातून मी अशा मुलांना भेटले आणि सुरुवातीला आणि हे खूप प्रामाणिकपणे सांगते सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती कारण नशा करतात ती मुलं ते करतात त्यामुळे मला खूप भीती वाटत होती पण आमचं शूट झाल्यानंतर जेव्हा मी ना नागपूरवरून पुण्याला परत जात होते थी थी थी। oh. थे 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 ही सगळी मुलं माझ्यासाठी रडत होती आणि इमोशनली मला असं एक वेगळ्या प्रकारचं कनेक्शन झालं आणि प्रॅक्टिकली आता ते त्यांच्या आयुष्यात कुठेतरी मूव्ह ऑन झालेत पण फोन असतो कधीतरी आणि आजही कधीच सायनि म्हटले नाही भावनाबाबी कसे हो भावनाबाबी हे ते असंच असतं पण मला हे आवडलं म्हणजे अर्थात त्यांचं आयुष्य बदलू शकेल का मला माहित नाही कोणाचं बदललं असेल किंवा पण नक्कीच मी हे विटनेस केलंय की ज्या दिवशी मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं ते हा प्रवास संपल्यानंतरचा ते बदल मला स्वतःला दिसलाय कारण चित्रपटामध्ये दाखवलं की फुटबॉलच्या निमित्ताने ही मुलं बदलतात आणि नाग्रासरांनी फिल्मच्या माध्यमातून केलं आहे पहिल्या दिवशी आलेली मुलं आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःवर केलेले बदल हे खूपच म्हणजे दिसण्याच्या पलीकडेच होते असं झालं होतं आणि नेमका त्यातला अंकुश जो डॉन आहे तर त्याला व्यसनाचं काही म्हणजे अजिबातच खंडाचं व्यसन नाही असा तो मुलगा होता आणि त्याला हे सगळं उलटं करायचं होतं सो आम्ही दोघंच जे होतो ते आमच्या कॅरेक्टरच्या पूर्ण ऑपोजिट आणि ही मुलं मात्र रुळलेली जसं त्यांना दाखवायचं ते तसंच म्हणजे बच्चन सर यायचे तर अगदी चहा पिताना लेगा क्या बिस्किट खायगा क्या मला इतकी भीती वाटायची मी जाऊन असं नाही बोलायचं मी असं एवढं सांगायचे आणि त्यांना काही पडले नसायची मला असं वाटतं त्यांच्यामधला तोच एक भाग टू लूज किंवा त्याच्यामुळे ते, ते, ते खूप परफॉर्म भारी करायचे आणि नागराज सरांची ती कला आहेच प्रत्येकाकडनं कसं परफॉर्म करायचं असं ते करून घ्यायचे इनफॅक्ट कधी कधी अंकुश घाबरला तर त्याला बाजूला जाऊन बच्चन सरांसमोर हे चालायचं की तुला असं करता येईल का तुला तसं करता येईल का द बेस्ट पार्ट इज नरेशन नागरासरांचं नरेशन इज मॅजिक ते तुम्हाला सांग मला आजपर्यंत आठवत नाही की कोणी ॲक्टर स्क्रिप्ट घेऊन गेलंय पाठ केलंय लाईन्स कधीच नाही इनफॅक्ट मला तर नाही लाईन्स पण ते था सांगतात की असा असा सीन आहे तू असं असं फील करते तुझ्या आयुष्यात असं घडलंय तर तू काय करशील आणि त्यामुळे आपण ते तसं रिॲक्ट करतो आणि ते तितकंच नॅचरली येतं पण माझा हा प्रश्न तुला की जर तू अभिनय क्षेत्रात आली नसतीस तर पुढे काय तुझं प्लॅनिंग होतं कारण मी जसं मग सुरुवातीला म्हटलं की ॲक्सिडेंटली तू याच्यात आलेली आहेस तो उ, काय हो तो, काय पुढचं प्लॅनिंग होतं करणार मी तर खरं नागरा सरांना असं अडॅमेंट होते की मला तर हेच करायचं तेच करायचंय आणि मग नंतर त्या दिवसानंतर कळलं की प्लॅन केलेलं सगळंच आहे त्यापेक्षा न प्लॅन करता जाते आणि खूप एक्सप्लोअर करते जे काय असेल ते पण मी लहानपणापासूनच मला माहिती होतं की काहीतरी डिझायनिंगच्या क्षेत्रात मी असणार आहे कारण मला अतिशय प्रेम आहे डिझायनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आणि ते अजूनही आहे आणि मला असं वाटतं एक डिझायनर कधी पण कुठेही कुठल्याही क्षेत्रात कसाही रुळतो त्यामुळे त्या मला तर आर्किटेक्चरची मदतच झाली आहे बाबांची रिॲक्शन काय होती तुझी बच्चन साहेबांसोबत तू काम का सा। कर म्हणजे ड्रीम असतं प्रत्येकाचं आणि बच्चन साहेब तू तुझ्या बाबांचे हिरो त्या याच्यातले असतील त्यांची रिॲक्शन काय होती जेव्हा त्यांना कळलं की तू एक फिल्म करते नागराज म्हणजे यांच्या त्यात बच्चन साहेब आहेत मुळात कुठला तरी असा प्रसंग घडतो मी त्याला खूप हायपर होते आणि मग नंतर शांत होते असा स्वभाव आहे काही मला असं वाटतं गाडी चालवायची होती आणि गाडी येत नसल्यामुळे आणि ती मर्सिडीज त्यात तर मी ऑलरेडी काहीतरी चुकीचं केलं असणार आहे त्या दिवशी थोडी घाबरलेली होते मग मी फोन लावला आणि एकतर लांब असल्यामुळे ह्यांना इथे टेन्शन कारण सुरुवातच अशी झाली होती की पहिल्यांदा गाडी चालवली होती मी आकाशची चालवली आणि गाडी येत नसल्यामुळे मी ठोकली म्हणजे जस्ट गेले असे आणि मला सांगितलं अगं तू रेस कर वगैरे मी ठोकली त्या दिवशी मी पहिल्यांदा त्याला पर्च्या म्हणून भेटले होते कारण की सैराटच्या एवढ्या मोठ्या यशानंतर त्या मुलाला बघणंही म्हणजे अरे वा असं झालेलं आणि त्यात माझा तो चॉकलेट बॉय आणि क्रश टाईप होता तर मला सांग अरे वा आणि ती ठोकल्यानंतर मला कळलं की ती आकाशची गाडी आहे जी दोन महिन्यापूर्वीच घेतली होती आकाश मस्त झोपलेला होता तो आला आणि त्याच्यानंतर म्हणणारे मी ठोकली गाडी आणि एक्झॅक्ट तो सीन झाला होता जो ह्याच्यात कुछ कुछ होताय मध्ये नाही कभी खुशी कमी ती गमला एवढंच मी एवढंच आकाश गाडी एवढंच आई वडील तुझ्या अगं पुढे बोल काय केलं ठोकली मी आता जात नसते माझे आई वडील इतके घाबरले तू प्लीज जाऊ नको अरून तो बच्चन सर वगैरे येणार आहे मग ते खूप घाबरलेले होते माझे वडील म्हणाले हे बघ तू हे प्रोफेशन म्हणून ट्रीट करणार असशील तर हा ऍक्टरचा प्रवास असतो हे तुझा आर्किटेक्चर किंवा हे नाही आहे सो माझे वडील खूप क्लिअर आहेत गोष्टींबद्दल त्यामुळे त्यांचं असं होतं की फार पण असं करू नको पण जरा जेवढं काम लिहिलं तेवढं कर आणि मजा करून ये आपली असं निवांत फार विचार नको करू कारण की मी प्रत्येक सीन नंतर हे ठीक होतं का हे होतं का असं झालं की जरा जास्तच डिटेल्स देते मी आय शुड बी लेक नको मला नाही काय बोलायचं असं तुझ्या हातावर उर्दूत एक टॅटू नाही उर्दू नाहीये खरं ते मराठीत आहे आणि इंग्लिश मध्ये मी ट्राय केले लता आणि माई असं केलंय काय त्याच माझी आजी कोविड मध्ये आय हर, ती अतिशय जवळचा कुणाचा तरी तो असताना प्रकार म्हणजे खूप जवळची होती ती आणि मला आठवतंय हो की Uh, म्हणजे फिल्म फिल्मबद्दल बद्दल घरातले थोडे स्केप्टिकल होते की नाही केलं म्हणजे सैराच्या वेळेस आई म्हणाली होती की तू घरात नाही निघून जा मी तुला करू पण देणार नाही असं होतं ते प्रकरण आणि माझ्या आजी म्हणली एक तू करायचंच आहे शिवजयक करायचंच आहे काही करून सुद्धा ती इतकी एक्सायटेड होती तिचं असं झालेलं मी तुझ्या स्क्रीनिंग लावून शिट्टी विट्टी आहे आणि आय लॉस्ट टर इंग सो मला आठवतं तीन चार दिवस राहिले होते ती जाण्याच्या आधी आणि शिवजायक व्हिडिओ कॉल करणार म्हणजे ना आय वॉन्ट टू टॉक टू इम असं झालेलं तिला मला हवंय की तू फिल्ममध्ये यावी आणि लाईक नाही हे जे काही आहे ते तिला डेडिकेट करते सो मला काहीतरी हवं होतं आणि आय रिमेंबर uh, मी नागरा जे डिस्कस केलं सो आम्ही प्रॉमिनेंटली uh, घरबंदूक बिर्याणीत हा टाटू दाखवला आहे म्हणजे तो हाईड नाही केला की समथिंग टू असं हो आणि मी सगळेच आजीला अटॅच असतात पण माझी जरा वेगळ्या प्रकारची होती ती कूल होती आणि ती असं काय जर आजीने तुला झोन आणि खर तर त्याच्यात बरेच प्रसंग आहेत मी मिस आता म्हणजे ती माझ्यापेक्षा जास्त यंग होती मला माहिती होतं की ती काही करून आली असते आणि तिने काही केलं होती मला आठवत तिचं ऑपरेशन झाल्यानंतर बाहेर आली आणि जेव्हा आपल्याला विचारलं जातं की तुमचा पेशंट आम्ही नीट दिला आहे तुम्ही बघा तो आहे का ती पहिल्यांदा त्या सिस्टरला म्हणते तुला नागराज म्हणजे आहेत का माझी नात मला असं झालं ग असं काय केलं तिला आई म्हणायचे आई अगं असं नको करू तू म्हणजे ती इतकी प्राऊड होती माझ्यासाठी कोणी आलं की लगत सुरू व्हायची असं आणि मी आईपेक्षा माझ्या मैत्रिणींपेक्षा मी तिच्याशी जास्त क्लोज होते असे क्षण जेव्हा आपण आठवतो तेव्हा खरंच खूप छान तिने माझ्यासाठी पत्रही लिहिलंय जून रिलीज होणार म्हणून खूप मोठं पत्र आहे की असं तू असं जाती वगैरे आणि मी खानदेशात नाही येते स्मिता पाटील पण खानदेशी आहे सो ती असं रिलेट करायची की स्मिता पाटील नंतर तू असं तसं ती मला खूप करायची आणि मला सांगायचं थांब खूप वेळ पण नाही असं नाही करायचं जायचं तर डायरेक्ट जायचं होती ती पण एक सांगू का तुला बरेच आपले मराठवाडा विदर्भ किंवा खानदेश साई मी सुद्धा जळगावचा आहे तू आय थिंक धुळायची मी जळगावच आहे तर तिकडच्या बऱ्याच झाडांचं एक स्वप्न असतं की इंडस्ट्रीत जावं आपण ऍक्टर व्हावं पण असं गॉडफादर ज्याला आपण म्हणतो किंवा ती लाईन माहीत नसते पण तुझ्या या ॲक्सिडेंटल एंट्रीने बऱ्याच जणांना तर कॉन्फिडन्स आहे की नाही जर आपल्यात टॅलेंट असेल आपण जर हार्डवर्क करणार सुद्धा आपणही जाऊ शकतो तर तुझे काही मित्रमैत्रिणी किंवा तुझ्या काही परिचयातले जे तुझ्याशी कनेक्ट झाले पुढे जाऊन त्यांचे काही तुला आलेच का मेसेज किंवा काय मुळात माझा जन्म पुण्याचा आहे माझी वाट पण मी पुण्यातच वाढली त्यामुळे फक्त गावी आजीला भेटायलाच सुट्ट्यांमध्ये वगैरे जायचं आहे त्यामुळे धुळ्याशा म्हणजे लोकांना मला तर ऑफकोर्स धुळे काय कुठूनही लोकांनी इथपर्यंत यावं ही इंडस्ट्री प्रत्येकाला ऍक्सेसिबल असावी आणि त्यांनी पुढे जावं हे तर मला तर फार वाटतं पण त्याच वेळी पॅरलली मला हेही माहिती आहे खूप अवघड आता जर मला ॲक्टर व्हायचं हो असतं तर मी हे डिरेक्टली येणं खूप मोठा प्रवास आहे हा आणि तो तितका सोपात अजिबातच नाही म्हणजे मी परत एकदा नागराज मंडळींचं <laughs> खूप मॅचिंग सरांना बिलकुल आवडत नाही हे सतत मी म्हणते ना पण मी फक्तच एक डिरेक्टर म्हणून नाही पण एक माणूस म्हणून त्यांची खूप मोठी फॅन आहे सो so, म्हणजे आय वोंट मिस द चान्स टू थँक हेम आणि इथे पोहोचल्यानंतर पण ना ते कुठे कसं काय करा हे सगळं खूप अवघड आहे सगळ्यांसाठी त्यामुळे मला असं वाटतं जर तुम्हाला खरंच ऍक्टर व्हायचं इथपर्यंत यायचंय तर हा प्रवास घाबरू नका पूर्वी हो, 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 हो. माझे पेरेंट्स तरी खूप घाबरायचे तर मराठी इंडस्ट्री तर खूपच वेलकमिंग आहे आणि इथे तुम्ही येऊन कामं करू शकता असं नक्कीच आहे सो या कामं करा असं आहे ते आईने बाहेर सैराटच्या वेळी तिचं तर असं अजिबात माझी बहीण मोठी बहीण आहे मला तर तिचंच होतं तू जा ऑडिशनच्या वेळेस मी घाबरून जरा सांगितलं तिला ती म्हणली जा मी पुढचं बघते तू टेन्शन नको घेऊ वगैरे केलं मग तिचं लग्न झालं माझी जीजू माझी बहीण हे दोघं असे माझ्या आईवडिलांना कन्व्हिन्स करायला सुरुवात केली जेव्हा झुंचा फोन आलेला आणि आय रिमेंबर त्यांच्याकडे फक्त दोन आठवडे होते टू फायनलाइज की नाही मी शेवटपर्यंत असल्यानं म्हणलं मला नाही करायचं ओके जाऊ दे वगैरे वगैरे आणि आईचं तर सेकंडरी एकदा तर असं झालं आईवडील म्हटलं की तुला हवं आहे का नाही हो म्हणतो तू करत का नाही आहे तर मला माहिती नाही म्हणजे सैराटचा जो काही फेम होता तो काहीतरी असं मला असं वाटत होतं की सेम येस टू झुंड वूड मेक चेंजेस म्हणजे असं नाही की खूप मोठे होईल काहीतरी पण एक पब्लिक फिगर तुम्ही चूज करताय काहीतरी तुमच्यात बदल होतातच आणि त्यात मी खूप प्रायव्हेट आणि असे होते की या मला ग्लॅमर बिलकुल नाही आवडत म्हणजे मला आठवत आहे नागराज सर आणि आटपाट बरोबर मी बोलत असताना प्रॉब्लेम काय असं विचारलं तेव्हा मी म्हटलं मला नाही आवडत की कुठेतरी माझा फोटो आहे ट्रकच्या मागे वगैरे अरे ही काय आहे म्हणलं नाही मला लोकांची बोलायला असं भीती वाटते वगैरे आणि मला मलाच मजा वाटते की या प्रोसेसमध्ये मी एक माणूस म्हणून बदलली आहे आणि ह्याच्यात काही म्हणजे कोणी असं मला फोर्स नाही केला किंवा ते इव्हेंच्युअली झालं आणि ते बघताना मला खूप छान वाटतं मला आय एम शुअर माझ्या पेरेंट्सलाही ते कळत असणार आहे की हिचा स्वभावच बदललाय तर मी जेवढी शांत आहे त्याच्यापेक्षा अतिशांत माझी फॅमिली आहे असं ते आमचं असल्यामुळे माझ्या पेरेंट्सला असं होतं की तू जाते तर बाई स्ट्रॉंग होय असं करून नाही चालणार असं त्यांचं होतं आणि घरबंधूक बिर्याणीच्या शूटच्या वेळेस मला असं आठवतं काहीतरी एक सीन होता जो मला नव्हतं करायचा का काहीतरी म्हणून मी घरी फोन केला माझी चिडली आता हो आहेस ना अजिबात नाही आता तुला जायचं आणि ते करायचंच आहे आजही काही नाही झालं की मम्मी ए, था था। मम्मी असं झालं झालं अगं तसं माझं सतत फोन बऱ्याच वेळेपासून सैराटचा कंटिन्यू उल्लेख होतोय कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल पण काही जणांना माहीत पण नसेल आपलं तर मला एक तुला विचारायचंय सैराटचा सारखा उल्लेख होतोय म्हणून मी विचारतोय आरची म्हणून तू जी निवड झाली होती ना आणि काय नेमकं घडलं होतं कारण मी असं ऐकलंय की जस्ट ऑडिशन चालू होते तू ऑडिशन साठी गेली पण नव्हतीस पण तरी सुद्धा नागराज मंजुळे ते म्हणतात ना हिऱ्याची पारख जोहरीच करू शकतो तशी त्यांच्या टीमने ते केलं तर कसं हे जुळवून आलं आणि का आता पश्चाताप होतो का की काश आपण सैराट केला असता कारण मराठीतली फर्स्ट मूवी जिने हंड्रेड करोड क्रॉस ती झाली आणि ते वर्ष पूर्ण सैराट सैराट आणि सैराटचाच उल्लेख सगळीकडे होत होता वर्ष म्हणण्यापेक्षा अनेक अजूनही आहे Uh, मी नागरासरांना भेटले तेव्हा फॅन्डरी रिलीज झालेलं नव्हतं आमच्या कॉलेजमध्ये टीम आली होती आणि बऱ्याच मुलींचं शॉर्टलिस्ट केलेलं होतं त्यांनी की आरचीसाठी असं असायचं आणि त्यावेळेस ते त्यांनी रिव्हील केलं नव्हतं किंवा मला खूप असे सीन्स दिले नव्हते पण जे काही महत्त्वाचे आरचीचे सीन आहेत ते सगळे मी केलेत मला आठवतं होतं इनफॅक्ट मी फिल्म बघताना मला माहिती होतं आता काय बोलणारी ती वगैरे असं सुरू होतं आणि आई जेव्हा म्हणाली की घरात बाहेर जायचं फिल्म बिलम नाही चालणार वगैरे हे असं सगळं बोलली आणि फर्स्ट डे फर्स्टच्या लाखी फॅमिली गेली होती आणि त्याचं असं डाडनं कसली ती दुष्ट पण <laughs> अजूनही म्हणजे खूप ऑनेस्टली बोलायचं मला कधीच पश्चातप नाही झाला इनफॅक्ट मला असं वाटतं जो काही रिंकूनी जस्टिस दिलाय ना आर्चीला तर ते तिच्यासाठी लिहिलं होतं आणि मी एक फॅन म्हणून खूप मजा घेतली म्हणजे मला सैराट खूप आवडला मला गाणी खूप आवडली त्यातला रोमॅन्स खूप आवडला ते सीन्स खूप आवडले आणि याच्याही आधी मी क्युरिओसिटी म्हणून नागरासरांची फिल्म म्हणून ना फॅन्ट्री बघायला गेले होते आणि तो जो दगड येतो झालं समजलं म्हणजे आय वॉज लाईक मी काय मिस केलं असं त्यावेळी झालं मला पण मग जेव्हा सैराट पाहिली मला असं वाटलं की ओके हा तिच्यासाठी म्हणला होता आणि तिने तो जस्टिस दिला जेव्हा जे भावना बाबी पाहिले की अरे जो हे <laughs> म्हणजे जे जेव्हा पाहिजे असेल तेव्हा बरोबर मिळतं नाही मी तेच म्हणलं माझं शिक्षण पूर्ण झालं मी जॉब केला त्यानंतर मग दोन फिल्म्स बॅक टू बॅक नागराज मंडळींचे झाले त्यामुळे आय एम ओके की सैराट माझ्यासाठी नाही लिहिली गेली जसं मग अशी आपलं बोलणं झालं की तुला झुन अचानक मिळालं होतं म्हणजे सैराट वेळेस तू जमलं नाही जुळून नाही आलं ते झुनच्या वेळेस झालं पण झुन नंतर मग तू मनाशी पक्क केलं होतस का की आता मला याच्यातच करिअर करायचं आहे कारण जसं तू आधी जॉब करत होतीस तुला असं नाही वाटलं का की अरे झालं बच्चन साहेबांसोबत फिल्म केली खूप जास्त प्रमाणात वलय मिळालं सगळ्यांसाठी नॅशन महाराष्ट्रातली क्रश म्हणून ओळख तुला मिळाली ते बस यार अभि अभी, अभी मेरको अभि इथ मी करणार नाही आहे आता मला माझं माझं जे आहे रुटीन करिअर ते करायचं आहे असं होतं का की लगेच घरबंदूक बिर्याणी आला आणि आता तू निश्चय केलास की नाही आता मेरको करणार तो बिस्मय अभि पुरा करिअर मी करणार मुळात वलय मला असं नाही झालं की म्हणजे झुंड केलाय बहुत हो खूप करायचं म्हणजे हे काहीच नाही रादर माझ्या कॅरेक्टर्स हे खूप छोटे होते त्या मानाने आणि एवढ्या लहान कॅरेक्टर्सच्या तुलनेमध्ये मी जेवढी लोकांपर्यंत पोहोचले मी ग्रेटफुल आणि सगळ्यात महत्वाचा झुंड मध्ये डायलॉग राहायला म्हणजे फक्त तुझा प्रेझेन्स तो इतका लोकांच्या लक्षात राहिला आणि हे खूप कमी वेळा होतं आणि खूप कमी कलाकारांच्या वाट्याला अशी भूमिका येते की मुळात मला हे ऍड करायचं म्हणजे नागरा सरांना मला सांगायचं मला जेव्हा डायलॉग्स येत आहेत ना मी इतकी खुश आहे की, की फायनली मला डायलॉग्स आहेत कारण मला असं वाटतं एक ऍक्टर नसलेल्या व्यक्तीने एक्सप्रेशन थ्रू एक्सप्रेस होणं खूप अवघड आहे मला ते असं होतं आणि इतके वेळा असं झालं होतं ना सर मला म्हणाले होते की अंकुश तुझ्या नजरेतनं लोकांना आवडला पाहिजे त्या मोमेंटला हे किती अवघड आहे मग मला त्याला ते लपून हसून बघायचं होतं वगैरे जे आहे ना तर मला असं वाटलेलं हे काम तर कोणी लक्षात ठेवणार नाहीये मी माझ्या फ्रेंडांमध्ये जास्त हवा करू नका हाली शूट करून ठीक आहे जेव्हा रिलीज होईल तेव्हा होईल आणि मला असं वाटतं की माझ्या फॅन्स वगैरे हे ठीक आहे पण माझे मित्र मला एका वेगळ्या लेवलवर ठेवतात की सायली सायली हे सायली ते मला मा, सिटी पॅडला आमचं प्रीमियर होतं माझे सगळे फ्रेंड्स असे रस्त्याला उभे होते आणि ओ भावनाबाबी ही त्यांनी सुरुवात केली खूप मोठ्याने ओरडले होते ते तेव्हा सगळ्यांना असं झालं की अरे कोण येत वगैरे असं झालं तर मग मला असं झालं की अच्छा लक्षातही राहिली का तुमच्या कारण त्यांनी फर्स्ट शो पाहून झाला होता मग मी स्वतःला पहिल्यानंतर असं झालं की ही मलाच मी स्वतःला दिलेली कौतुकाची थाप होती की छान केलंय जे केले तू कारण की नागरा सरांनी मला चूज केलं आणि थँकफुल ग्रेटफुल पण ऑडियन्सने मला ऍक्सेप्ट करणं पण मला खूप महत्वाचं होतं मी सांगितलंच होतं स्वतःला की नाही झालं तर यायचं बाहेर काही नाही एवढं काही नाही कारण की तो चान्स तुला मिळतोय तो, तो कुठल्याही मुलीला मिळाला असता तू काही खूप विशेष केलेलं नाही मुली स्ट्रगल करतात ऑडिशन्स देतात तर तू इथपर्यंत आली आहे तर त्याचं जस्टिस तुला द्यायलाच हवं असं ते माझं पक्क होतं त्यामुळे ना मी माझ्या पद्धतीने खूप प्रयत्न करत होते की मी करते ना नीट कर कारण खूप वेळ नाही मिळायचा ना ऑनेस्टली खूप मोठे कॅरेक्टर असल्यामुळे ना फार असं नाही व्हायचं की हा कट गेला तुला दुसरं काय करायचंय का झालं झालं तू बघून मला हे नको मला ते नको चालायचंच नाही त्यामुळे जितकं माझ्याकडनं जमलं मी भावनाला जस्टिस दिलं आणि मग मी स्वतःला सांगितलं करतेय कारण मला आठवते मी जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा समोर आले ना तर लाजणारी सायली अचानक मला काय झालं मला माहिती नाही मी कॉन्फिडन्समध्ये मध्ये होते कारण मी मला हे सांगायला आवडेल मी घरबंदूक बिर्याणी आणि झुंड दोघांसाठी ऑडिशन नाही दिला जो माझा कॅमेराचा प्रेझन्स आहे तोच माझा फायन्स तो होता सो ही खूप मोठी गोष्ट होती एवढी जबाबदारी अग्रसरांनी मला दिली होती तर मला खूप मजा आली मला असं वाटलं की मी ह्याच्यात करू शकते आणि कदाचित लोकांनाही आवडू शकतंय वाय नॉट कारण असं मी जेव्हा लहान मोठी व्हायला लागली अशी तेव्हा लोक म्हणायचे फोटोशूट करूया आपण हे करूया आपण ते करूया सो हे अंदाज होता की अच्छा मुली दिसतात बाई चांगल्या मेकअप करूया फोटोशूट करूया माझी तर म्हणायची ते डीपी काढ तू फेसबुकलाच कसं काय टाकलं वगैरे अशी होती ती आणि आता टाकलं नाही फोटो मला म्हणतात तुझं इंस्टाग्राम फार शांत आहे तू तर शांत आता कुठून आणू मी असं झालं मला पण मग हा प्रवास बघायलाही मला खूप मजा येते आणि प्लस जेव्हा आपल्याला असं मला मला आठवतं आम्ही प्रमोशन्स मध्ये होतो मला माहिती नाही लोकांपर्यंत झुंड कशी आहे कारण की झुंडचा रिलीजचा टाइम सुद्धा आमचा थोडासा कोविड आणि या सगळ्या गोष्टी झाला एक दुःख आहे की म्हणजे फक्त भावना म्हणून नाही पण ही झुंड माझ्यासाठी खूप जवळची आहे कारण तो प्रवास सगळ्यांपर्यंत पोहोचावा अशी माझी खूप इच्छा होती तर कुठेतरी जेव्हा मी जात असताना मला असं वाटतं भावना नोटीस बिटीस व्हायला लागली आहे का माझे फॉलोअर्स काय वाढत आहेत मी पाचशे फॉलोअर्सवरती अकाउंट आणि प्रायव्हेट होतं मला सर म्हटलं आता पब्लिक कर म्हणलं नाही करायचं मला मला नाही करायचं आणि मी लिटरली अवॉइड करत होते की नाही नाही मी ठीक आहे लांबूनच बरं आहे सगळं आणि मलाच कळत नव्हते एवढे फॉलोअर्स कसे काय वाढत आहेत आणि लोकांचं इतकं प्रेम म्हणजे मी नाही म्हणत होते जेव्हा फिल्मला माझा एक मुद्दा होता की सर मला नेगेटिव्ह कमेंट्स नाही घेता येत म्हणजे कोण ती व्यक्ती आणि ती काहीतरी बोलणार मला नाही नको ते युट्यूबवर काय काय वाचावं वा लागतं त्यांना इतकं फनी वाटायचं सगळ्यांना की ही मुलगी अशी काय <laughs> मग त्याच्यानंतर मला असं झालं की आता तर काय सायली सुरू होईल लोक तुला घाण काहीतरी बोलतील तू सहन करायचं आणि बघते तर इतकं प्रेम इतकं प्रेम मलाच वाटत होतं मी रॉबॉट वगैरे प्रत्येकाला थँक्यू म्हणू का असं इतकं छान वाटत होतं सो नंतर एक तो कॉन्फिडन्स आला की ॲक्सेप्टन्स आहे तर त्यामुळे मला असं वाटलं अजून काही चॅलेंजिंग माझ्या वाटायला आलं तर मी करीन आणि नाही आलं तर जस्ट तू सस्टेन तिथे दिसावं म्हणून मी नाही राहणार हे माझं ठरलं होतं इनफॅक्ट आताच्या या प्रोसेसमध्ये मला कळालं की ही फिल्म गेली म्हणून आता पट पटकन कुठेतरी यायचं आहे और मला ग्लॅमरमध्येच राहायचं आहे अशी माझी काही इच्छा नाही आहे पण एक ऍक्टर म्हणून मी लोकांपर्यंत पोहोचते माझं काम पोहोचवते तर मला नक्की आवडेल असं आहे ते आणि खूप नशीब आहे तुझं कारण सुरुवातीच्याच काळात म्हणजे एक नागराज मंजुळे दुसरं बच्चन साहेब सयाजी शिंदे तीन मोठ्या लिजंडसोबत काम करण्याची तुला संधी मिळाली हो oh, हो। oh. तिघांकडनं प्रत्येकाकडनं काहीतरी काठवण असेल तिघांसोबतची तर ती कुठली मुळात मला वाटायचं सेलिब्रिटीला भेटणं इज लाइक ते बोलणारच नाहीत आपण वेड्यासारखं बघत बसायचं हाय वगैरे हे अशी माणसं होती ना की अगं मला पण का असं व्हायचं मला जसं की बच्चन साहेब अरे दोन <coughs> क्यू खडे हो मी मी असं व्हायचं होतं की म्हणजे ही लोक अशी आहेत मला असं वाटतं की आपली नॉर्मल माणसं काय काय करतात त्याच्यापेक्षा सेलिब्रिटीज म्हणजे माझ्या ओळखीत आलेले सेलिब्रिटीज खूपच नॉर्मल माणसं आहेत आणि त्यामुळे मला नागराज सरांचा परत एकदा थँकफुल कारण की त्यांचा तो सॉरी सर पण आम्हा सगळ्यांना ना त्यांनी एकदा सांगितलं होतं झुंड संपल्यानंतर आम्ही बसून बोललो होतो सर वज इमोशनल आम्ही सगळं रडत होतो की आता हा नवीन प्रवास सुरू होतोय मला माहिती नाही तुमच्या वाटेला काय येणार आहे पण असं असं आहे त्या मुलांना सांगितलं होतं फार हवेत जाऊ नका संघर्ष आहे मला झुंडमधली आवडणारी लाईन आहे तक जीवन आहे तबतक संघर्ष तर फिल्म चांगलं करती आहे चांगली गोष्ट नाही करत बॅक टू वन नो वॉट एव्हर इट इज त्यामुळे ना कुणी असं हवेत गेलंच नाही तसं बघायला गेलं तर आम्हाला कोणालाही ग्लॅमरचा काही संबंध नसताना अचानक कॅमेरेज आणि मग इथं फिरणं तिथं फिरणं हे सगळं सतत आलं त्यामुळे एक साधेपणा ऑटोमॅटिक आला म्हणजे असंच म्हणते पण ते आलं असं मला वाटतं आणि सयाजी सरांना मला खरं भीती वाटत होती मला असं सेलिब्रिटी वगैरे ठीक आहे पण त्यांची जी काही कॅरेक्टर्स असतात ना तेव्हा भीती वाटत होती पहिल्यांदा भेटले तेव्हा तर ज्या ज्या पद्धतीने ते बोलल्यानं असं वाटलं आहे हा माणूस काय वेळ फार वेळ येते असं झालं मला त्यांनी मला आणि आकाशला पुस्तकं दिली वाचायला आणि अजूनही आजही जर गेलं तर त्यांचं एकच तू कविता केली का पाठ कविता केली का पाठ मला आणि आकाशला कविता पाठ करून अशी प्रेझेंट करायला त्यांनी सांगितली होती आणि त्यांचं जे आमच्या दोघांमध्ये कॉमन मला मॅला निसर्गप्रेम प्रचंड आहे त्यामुळे मला त्यांची त्या बाबतीत मी खूप मोठी फॅन आहे प्लस एवढी हे चित्रपट एवढ्या एवढ्या भाषांमध्ये केलेल्या चित्रपटांनंतर आलेला जो काही अनुभव आहे तो ते सर्रस असं असं सांगताना असं वाटतं कि की किती इझिली सांगतात जे काय त्यांनी आयुष्यात केलंय मला आणि आकाशला साथ साथ सा, अरे बापरे काय मजा यायची म्हणजे मला असं वाटतं सा प्रमोशन जाऊ दे गप्पा मारू सगळं ऐकू तुमच्या गप्पा ऐकण्यात आमची महफिल नेहमी कवितांवर रंगते मग ते नागराज सर आकाश मी सयाजी सर आणि सगळे आम्ही इतर लोक आहोत ते आमचं व्हायचं तर ते मजा यायची खूप मगाशी जसं तू म्हणतेस की पाचशे फॉलोअर्स पासून तुझं सुरू झालं होतं इन्स्टा आता तुझं फॅन फॉलोईंग प्रचंड वाढलंय बऱ्याचदा असं घडतं तुझ्या बाबतीत पण घडलं असेल की सोशल मीडियाचा जसं तुमच्यासाठी एक चांगला वापर असतो तसे त्याचे काही तोटे पण असतात फॉर एक्झाम्पल इन्स्टॉल फेसबुकला बरेच तुझ्या नावाचे काही फॅन पेज आहेत किंवा काही फेक अकाउंट्स पण क्रिएट झाले तर एक व्यक्ती म्हणून तुला ह्या गोष्टींचा त्रास होतो का कधी काही काही झाला आहे का काही का, तुला वाट त्याबद्दल तू काय सांग अजूनपर्यंत तरी त्रास असा नाही झाला आणि मला इन्स्टाग्राम म्हणजे त्याचे जरी वाईट असल्या गोष्टी तरी मला ते चांगलं वाटतं कुठेतरी कारण मला आता मी परत तेच मुद्दा म्हणेन की आत्ता मला लोक फॉलो करतात कारण ते कंटेंट त्यांना रेलिव्हेंट वाटतं कदाचित पुढे वाटणार ना, ना, ना ते मला अनफॉलो करतील आणि मी त्यांना जर का एंटरटेन करत बसले तर मी एक फेक प्रोफाईल होऊ शकते सो मला असं वाटतं मी जे आहे ते मी दाखवते प्रिटेंड करते कारण मध्यंतरी मला असं सा कोणीतरी सांगितलं होतं की तुझ्या प्रोफाईलवरती फार प्रोफेशनल फोटोशूट्स येत नाहीत सो तू सेलिब्रिटी नाही वाटत मला वाटतं तेच चांगली गोष्ट आहे मला माझ्या माझा पर्सनल ओपिनियन मी कारण मी जे आहे ते लोकांपर्यंत जर पोहोचते तर ते रिलेट करू शकतात की ही व्यक्ती अशी आहे आणि मला असं नव्हतं की मी त्यांना होल्ड करण्यासाठी माझं कंटेंट बदलेल किंवा जे काय आहे त्यामुळे येणारे जे कमेंट्स असतात ना ते दोन्ही असतात कदाचित कधी असतं की तू रिप्लायच करत नाही मग कोणीतरी काहीतरी वाईट बोलू शकतं और असंही असू शकतं पण माझ्या मते तरी एक हेल्दी क्रिटिसिजम वेगळं आणि मग त्याच्यात येते निगेटिव्हिटी ती एक होऊ शकते माझं फेक अकाउंट एकदा काढल्यानंतर त्या व्यक्तीने असं सांगितलं होतं की मी फॅन पेज काढतोय तर प्रमोट कर वगैरे आणि मला तर तसं वाटलं की एकतर खूप काही त्याच्यात होतं तर त्याच्यावरनं चिडचिड झाली आणि त्या व्यक्तीने मेसेजेस केले असं एकदाच झाले पण त्याचा फार काही मला असं हे त्याचं वाईट काही नाही वाटलं कारण की ऑफकोर्स इथ मी पब्लिक केली आहे माझी प्रोफाईल तर ते त्यांना त्याचं ॲक्सेस आहे पण मला असं वाटतं इंस्टाग्राम ही खूप सब्जेक्टिव्ह टर्म झालंय मला खूप आवडतं कारण माझ्यासारखे कित्येक क्रिएटिव्ह लोक आहेत ज्यांना आवडतं मला असं खूप रील्सच्या माध्यमाने मला वाटतं इतकं मस्त झालं सा ना सगळं की लोक क्रिएटिव्ह झाली आहेत त्यांचं जे काय आहे कंटेंट टाकू शकतात कारण किती छान आहे की, की कुठेतरी तुम्ही जाता तुम्ही काहीतरी कॅप्चर करता आणि टाकता भलेही तुम्ही सोशल मीडियाला फार अडिक्टिव्ह होता पण त्याच्यानी मला तरी खूप मजा येते कारण रील्सवरचे किंवा स्टोरीजवरचे गाणे हा माझ्यासाठी एक मस्त विषय की क्या मूड आहे आज क्या झून डाळते डालते असा एक तो जो आहे ना तो विषय मला मस्त वाटतो जसं तू आता म्हटलीस की क्रिएटिव्हिटी पण ते क्रिएटिव्हिटीचा कधी तुमच्यासाठी घातक पण ठरते जेव्हा घरबंदूक बिर्याणीच्या प्रमोशनसाठी तू आणि आकाश फिरत होतास तुमची जोडी सगळ्यांना आवडत होती तेव्हा एक अशी पण चर्चा रंगली की आकाश आणि सायली यांचा अफेअर आहे किंवा काय तर एक मुळात मला खूप सिच्युएशन वाटते कारण की घरबंदूक बिर्याणीमध्ये तेवढा आमचा रोमॅन्टिक अँगल नाही पण तरी जेवढं आहे तर आताही लोकांनी ते कपल म्हणून ॲक्सेप्ट केले माझ्यासाठी मी जिंकले कारण तेव्हा अंकुश आणि माझं पण आहे का असंही सुरू होतं सो oh, oh. so, मला असं वाटतं कॅक्टरला हे ते असतंच म्हणजे ऑफकोर्स इट वॉज अ प्रोसेस टू अंडरस्टँड की तुम्ही जर काही कॅक्टर म्हणून चूज करता तुम्हाला कोणीतरी को ऍक्टर असणार आणि त्याच्याबरोबर तुमच्यासाठी होणारच त्यांचे विषय वगैरे पण मला असं वाटतं ही विनिंग सिच्युएशन आहे की तुम्ही एक कपल म्हणून ऍक्सेप्ट करताय कारण घर म्हणतो बिर्याणी वाझं चॅलेंज आकाशबरोबर दुसऱ्या कुठल्याही मुलीला ऍक्सेप्टन्सच नाही काही लोकांना आवडलंही नसेल कारण त्यांना असेल रिंकू आणि आकाशच पाहिजे असं असूच शकत त्यामुळे मला वाटतं जर तसं होत असेल तर मी जिंकली <laughs> <laughs> आणि तुमची जोडी प्रेक्षकांना आवडल्याची पावती हो आणि मुळात आकाश माझा खूप प्रिय मित्र आहे त्यामुळे मला असं वाटतं आकाश आपण जिंकलो पुढची फिल्म कधी एकत्र अरे आम्हाला मजा येईल दोघांना एकत्र काम करताना पण वेगळी कामं करून मग एकत्र आलं तर बरं <laughs> कारण की आता की असेल तर मला तर व्यवस्थित काम एकत्र चलो थँक्यू थँक्यू सो मच सायली खूप मजा गप्पा मारताना आणि खूप भरभरून तू बोललीस बराच कंटेंट आम्हाला तू दिलाय सो वडापाव थंड झाला असेल आपण तो गरम करून खाऊया नंतर पण तत्पूर्वी एक गिफ्ट तुला आमच्याकडनं आहे आमचे गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भंडार तर एक छोटस गिफ्ट तुला थँक्यू तू उघडून बघू शकतेस तुला आवडेल नक्कीच सुण्यात पण त्यांचं झालं नाही आणि हे एक छोटस गिफ्ट आमच्याकडनं थँक्यू थँक्यू सो मच चालेल तू आलीस भरभरून गप्पा मारलास आणि तुझ्या पुढील वाटचालवरतीला खूप खूप शुभेच्छा सो वेल मी कपिल देशपांडे आजच्या आपल्या चला बसवायच्या भागात इथेच थांबतोय आपले गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भांडार तर सायलीसोबत आपण म्हणून शकतो गप्पा मारल्या आहेत बऱ्याच विषयांवर दिलखुलासपणे ती व्यक्त झाली आहे सो so, पुढच्या एपिसोडमध्ये असा असे उत्तम कलाकार असेच उत्तम प्रतिनिधीवर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत सो चलो आता आपण इथेच थांबूया थँक्यू थँक्यू सो मच